नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव योगेश जो आणि मी तुम्हाला इथून पुढे दहावीचा मॅथ शिकवणार आहे दहावीच्या मॅथमध्ये आपल्याला माहिती दोन पार्ट असतात अल्जेब्रा आणि ज्योमॅट्री आता जोपर्यंत लॉकडाऊन असेल तोपर्यंत आपण रोज एक लेक्चर मॅथमॅटिक्सचं देणार आहे आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो की आपला जो लेक्चरचा टायमिंग असेल रोज सकाळी आठ वाजता तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि रोज सकाळी मी लेक्चर अपलोड करेल जेणेकरून मग दिवसभरात तुम्ही ते लेक्चर बघू शकता तुमचा त्या दिवसाचा अभ्यास कम्प्लीट करून ठेवू शकता मी ऑलरेडी बारावीचे लेक्चर बनवायला सुरुवात केलेली आहे बारावीच्या लेक्चर्सला खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळतो आहे आणि खूप मुलांचे मला फोन आले दहावीचे की आमचे कधी सुरू करता मग दहावीचे लेक्चर्स पण आपण आतापासून स्टार्ट करतो आहे तुम्ही काय काम करायचं आता ते लेक्चर तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना ते लेक्चर सेंड करा आणि त्यांनाही त्यांचा अभ्यास सुरू करण्यासाठी सांगा चला तर मग आपण आता लेक्चरला सुरुवात करू मॅथमॅटिक्समध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पार्ट फर्स्ट येणार आहे पार्ट फर्स्ट म्हणजे आपला अल्जेब्रा अल्जेब्राचा पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आता आपण सर्वात अगोदर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स काय असतं हे समजून घेणार आहे आता लिनियर कशाला म्हणायचं व्यवस्थित लक्ष द्या एका एका शब्दाला आपण समजून घेऊ व्हेरिएबल व्हेरिएबल कशाला म्हणायचं व्हेरिएबल मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये ज्याची व्हॅल्यू ही फिक्स नसते त्याला व्हेरिएबल म्हणतात म्हणजे आपण उदाहरणार्थ आपण व्हेरिएबल असं एक्स व्हेरिएबल घेतो वाय व्हेरिएबल घेतो ए घेतो बी घेतो एम घेतो असे जे आपण इंग्लिश अल्फाबेट्स मॅथमॅटिक्समध्ये यूज करतो त्याला आपण जनरली व्हेरिएबल म्हणतो आता याला व्हेरिएबल कावर म्हणतो आपण कारण इथे समजा मी असं लिहिलं टू एक्स इज इक्वल टू थ्री तर इथे टू एक्स इज इक्वल टू थ्री इथे हा एक्स वापरलाय आहे ह्या इक्वेशनमध्ये इथे हा एक्स वापरला आहे या एक्सची काहीही फिक्स व्हॅल्यू नाही ती आपण शोधू शकतो मान्य आहे की ती आपण शोधू शकतो आपल्याला एक्स बरोबर हात दोन तिकडे केला तर काय होईल डिवाइड होईल थ्री अपॉइंट टू ती व्हॅल्यू आपण शोधू शकतो पण एक्सची व्हॅल्यू ही फिक्स नाही आहे जसा या ठिकाणी टू आहे आपण म्हणू शकतो का ह्या उदाहरणामध्ये टूची व्हॅल्यू टू आहे पुढच्या उदाहरणामध्ये टूची व्हॅल्यू बदलेल का नाही टूची व्हॅल्यू टूच राहील ना जसं हा थ्री आहे थ्रीची व्हॅल्यू ह्या उदाहरणामध्ये जर थ्री आहे तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये ती बदलेल का नाही बदलणार तसं ह्या उदाहरणामध्ये जर एक्सची व्हॅल्यू थ्री अपॉइंट टू आहे समजा मी असं घेतलं फोर एक्स इज इक्वल टू एट घेतलं तर इथे एक्सची व्हॅल्यू एट आपण फोर होईल म्हणजेच एक्शी व्हॅल्यू इथे काय होईल टू होईल तर एक्झाम्पलमध्ये एक्शी व्हॅल्यू बदलली ना पहिल्या एक्झाम्पलमध्ये ही वेगळी व्हॅल्यू होती दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये वेगळी व्हॅल्यू ज्याची व्हॅल्यू बदलते त्याला व्हेरिएबल म्हणतात म्हणून एक्स वाय ए बी एम असे जे असतात यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो आता याच्यापुढे इक्वेशन्स इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्समध्ये ह्या फॉर्मॅटमध्ये आपण जे काही लिहिलेलं असतं त्याला आपण इक्वेशन्स म्हणतो म्हणजे ज्याला लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड आणि मध्ये इक्वल टू साईन असतं ते जे असतात ते इक्वेशन्स असतात आता लिनियर इक्वेशन्स कशाला म्हणायचं तर इक्वेशन्स नंतर एक मिनिट मी हे रफ करतो लिनियर का म्हणता आहे व्हेरिएबल शब्दानंतर लिनियर शब्द तर लिनियर म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये समजा मी टू एक्स इक्वल टू थ्री घेतला ज्या इक्वेशनमध्ये व्हॅरिएबलची हायेस्ट पॉवर इथं डोक्यावर लिहिलेली असते ती की किती असेल वन असेल व्हॅरिएबलची पावर वन असेल म्हणजेच ह्या व्हॅरिएबलचा घातांक जो असतो तो तो किती पाहिजे एक पाहिजे जर त्याचा घातांक त्याचा त्याची पावर किंवा त्याला अजून एक शब्द आहे इंडेक्स ती जर वन असेल तर त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतात ज्या इक्वेशनमध्ये व्हॅरिएबलची हायएस्ट पॉवर ही किती असेल एक असेल वन असेल त्याला लिनियर म्हणतात म्हणजे लिनियर ह्या शब्दाचा अर्थ होतो पॉवर इज वन मग आता लिनियर इक्वेशन आता इथे टू व्हॅरिएबल्स आहे म्हणजे व्हॅरिएबल पण किती पाहिजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स पण दोन पाहिजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स पण दोन पाहिजे आणि व्हेरिएबलची पॉवर सुद्धा किती पाहिजे वन पाहिजे व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर वन पाहिजे नंबर ऑफ व्हेरिएबल्स टू पाहिजे असं जे इक्वेशन असेल त्या इक्वेशनला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स क्लिअर परत एकदा सांगतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल कशाला म्हणायचं नंबर ऑफ व्हेरिएबल दोन पाहिजे ची हायेस्ट पॉवर हायेस्ट पॉवर वन पाहिजे ह्या दोन कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणायचं आता आपल्याला एक पहिल्याच पानावरती क्वेश्चन दिलेले आहेत काही इक्वेशन्स दिलेले आहेत ते लिनियर इक्वेशन्स आहे का नाही हे आपल्याला ओळखायचं त्याच्या अगोदर मी काही माझ्या मनाचं एक्झाम्पल घेतो ते आपण एकदा त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करू समजा टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू फाईव्ह हे इक्वेशन मी लिहिलं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का याच्यामध्ये पहिल्यांदा मोजायचं नंबर ऑफ व्हेरिएबल किती तर नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहेत दोन आहेत नंबर ऑफ आता त्याच्यानंतर बघायचं व्हेरिएबल ह्या व्हेरिएबलची पावर किती इथं पावरला काहीच नसतं म्हणजे वन असतं म्हणजे याची पण पॉवर वन आहे याच्या पण काहीच नाही म्हणजे काय वन आहे दोघांची पॉवर वन आहे दोन व्हेरिएबल आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे तर अजून एक एक्झाम्पल घेऊ टू एक्स इज इक्वल टू फाईव्ह हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकतं का व्हेरिएबल्स नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत इथे नंबर ऑफ व्हेरिएबल फक्त एक आहे फक्त एक्स हा व्हेरिएबल आहे एकच नंबर ऑफ व्हेरिएबल आहे म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालं हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाहीये समजा मी असं लिहिलं तर टू अपॉन एक्स प्लस थ्री अपॉन वाय इज इक्वल टू सेवन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकतं का इथे हा एक्स बघा हा एक्स कुठे छेदामध्ये डिनॉमिनेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये आणि याला जर आपण वरती घेतलं ह्या एक्सला जर आपण न्यूमरेटरला शिफ्ट केलं तर त्याची पावर त्याचा घातांक हा मायनस वन होईल ह्या वायला जर आपण वरती घेतलं तर त्याची पावर मायनस वन होईल म्हणजे इथे एक्सची पावर मायनस वन आहे आपल्याला मायनस वन नाही प्लस वन पाहिजे काय पाहिजे प्लस वन पाहिजे त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही कारण ह्या व्हेरिएबलची पॉवर वन नाही आहे अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण टू एम स्क्वेअर प्लस थ्री एन इज इक्वल टू एट आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल का नंबर ऑफ व्हेरिएबल्स बघा यम आणि यन दोन व्हेरिएबल आहेत तर दोन व्हेरिएबल तर आहे पण यनची पॉवर ठीक आहे वन आहे पण यमची पॉवर किती आहे टू आहे प्रत्येकाची पॉवर काय पाहिजे वन पाहिजे इथे पॉवर किती आहे टू आहे पॉवर टू असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही अशा पद्धतीने आपल्याला हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल समजून घ्यायचे आता अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट जनरल फॉर्म जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा जनरल फॉर्म काय असतो तर याचा जनरल फॉर्म असतो एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो इथे ए बी आणि सी काय असतात तर ए बी आणि सी हे रिअल नंबर्स असतात हे काय असतात रियल नंबर्स रियल नंबर्स म्हणजे काय ते पॉझिटिव्ह असतील ते निगेटिव्ह असतील रियल नंबर झिरोही असू शकतात पण परंतु इथे, इथे एक कंडिशन आहे इथे एक कंडिशन अशी आहे बट ए इज नॉट इक्वल टू झिरो अँड बी इज नॉट इक्वल टू झिरो ए किंवा बी दोघांपैकी एकाचीही व्हॅल्यू झिरो असू शकत नाही जर एची किंवा बीची व्हॅल्यू झिरो झाली तर हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकणार नाही त्याच्यामुळे लक्षात ठेवा जनरल फॉर्म याचा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जनरल फॉर्म असतो ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू झिरो ए बी सी हे रिअल नंबर्स असतात परंतु कंडिशन अशी आहे का ए इज नॉट इक्वल टू झिरो आणि बी इज नॉट इक्वल टू झिरो ए किंवा बी दोघांपैकी कोणाचीही व्हॅल्यू झिरो असू शकत नाही सीची व्हॅल्यू जर झिरो असेल तर चालतं उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल टू एक्स प्लस थ्री वाय प्लस झिरो इक्वल टू झिरो म्हणजेच म्हणजेच टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू झिरो हे इक्वेशन लिनियर इक्वेशन होऊ शकतं कारण दोन एक व्हेरिएबल आहेत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलसाठी दोन व्हेरिएबल लागतात एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत दोघांचीही पावर वन आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकतं परंतु परंतु फक्त थ्री वाय इक्वल टू फाईव्ह लिहिलं मी तर इथे एकच व्हेरिएबल आहे इथे एक्सला जो मल्टिप्लाय केलेला आहे तो काय तर झिरो आहे म्हणून ती टर्म आलीच नाही जर एक्सचा मल्टीप्लायर जर झिरो असेल तर ते लिनियर इक्वेशन होत नाही कारण याला झिरोने गुणलं आहे म्हणजे हे झिरो होऊन जाणार आहे आणि झिरो होऊन जाणारे म्हणजे हे इक्वेशन पुढच्या स्टेपमध्ये काय होईल हे इक्वेशन पुढच्या स्टेपमध्ये थ्री इक्वल टू फाईव्ह होईल म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे होत नाही तर या पद्धतीने याची कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घ्या एवढं पॉज करा आणि एकदा नोट डाऊन करा नेक्स्ट आपल्या फर्स्ट नंबरच्या पेजवरती बुकच्या फर्स्ट नंबरच्या पेजवरती त्यांनी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय आहे आपल्याला सिरियल नंबर दिलेला आहे इक्वेशन दिलेलं आहे आणि ते विचारलं इज द इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एवढंच दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये हे मी एक्स्ट्रा ॲड केलं माझ्या बाजूने रिझन दिलेलं इक्वेशन आपल्याला काही इक्वेशन्स दिले दिलेले इक्वेशन्स हे लिनियर इक्वेशन आहे का हे आपल्याला सांगायचं आहे येस ऑर नो आणि आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करून घेतलं आहे रिझन यस तर का आणि नो पण का त्याच्यासाठी रिझन जर आपल्याला माहीत असेल तरच आपण अजून वेगळं एक्झाम्पल आलं तर, तर सांगू शकतो ना आणि हे बघा दोन मार्क्सचं एक्झाम्पल खूप वेळा बोर्डाला विचारलं आहे दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही एवढं आयडेंटिफाय करण्यासाठी किती मार्क्सचं क्वेश्चन येतो टू मार्क्सचा क्वेश्चन येतो बोर्डमध्ये तुम्हाला विथ रिझन विचारू शकतात किंवा विदाऊट रिझन विचारू शकता आत्तापर्यंत विदाऊट रिझनच विचारलेत पण दोन इक्वेशन्स दोन मार्कला कधी कधी एकच इक्वेशन पण दोन मार्क लिहू शकतं तर खूप सोपं आहेत आपले आपण म्हणू शकतो का आपले हातातले ते मार्क्स आहे तर आपण याच्याबद्दल डिस्कशन करू हे सात एक्झाम्पल जर तुम्हाला समजले ओळखता आले तर कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला ओळखता येईल चला तर मग आपण सुरुवात करू फर्स्ट फोर एम प्लस थ्री एम इथे चुकून एम झाला आहे फोर एम प्लस थ्री यन इक्वल टू ट्वेल्व फोर एम प्लस थ्री एन इक्वल टू ट्वेल्व हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का तर काय याच्यामध्ये यम आणि यन किती व्हेरिएबल्स आहे दोन व्हेरिएबल्स आहे यमची पॉवर किती आहे इथे काहीच नाही म्हणजे यमची पॉवर वन असणार आणि एनची काहीच नाही म्हणजे वन असणार म्हणजे दोन व्हेरिएबल आहे दोन्ही व्हेरिएबलची पावर वन पण आहे म्हणून दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे म्हणून इथे काय लिहायचं येस yes. आणि रिझन काय लिहू शकतो टू व्हेरिएबल्स याच्यामध्ये किती व्हेरिएबल्स आहे टू व्हेरिएबल्स इच पॉवर इज वन दोन व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर काय आहे वन आहे म्हणून दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे नेक्स्ट इक्वेशन थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इक्वल टू थर्टीन एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहेत परंतु ची पॉवर ठीक आहे वन आहे पण ची पॉवर किती आहे इथे एक्सची पॉवर टू आहे आणि ची पॉवर टू असल्यामुळे हे लिनियर होऊ शकत नाही म्हणून दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे म्हणून इथे काय लिहायचं नो लायचं आणि रिझन काय पॉवर ऑफ एक्स इज टू एक्सची पावर किती येते टू आहे लिनियर होण्यासाठी पावर किती पाहिजे होती वन पाहिजे होती तर ते लिनियर झाला जातो नेक्स्ट रूट टू एक्स मायनस रूट फाईव वाय इक्वल टू सिक्स्टीन आता हा रूट फक्त टूसाठी आहे आणि हा रूट पण फक्त फाईव्हसाठी आहे एक्स आणि वाय मात्र सेपरेट आहे एक्स आणि वाय हे दोघं आहेत आणि एक्सची पावर पण काहीच नाही म्हणजे वन, y ची है? वन है। आहे आणि वायची पण काय आहे वन आहे म्हणजे दोन व्हेरिएबल पण आहे आणि दोघांची पॉवरसुद्धा वन आहे म्हणून दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे म्हणून इथे लिहिलं एस आणि रिझन टू व्हेरिएबल्स विथ इच पॉवर वन दोन व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर वन पण आहे नेक्स्ट इथे झिरो एक्स प्लस सिक्स बाय मायनस थ्री इक्वल टू झिरो लिहिला याच्यावरती आपलं थोड्या वेळापूर्वीच डिस्कशन झालंय का एक्सचा मल्टीप्लायर आणि वायचा मल्टीप्लायर म्हणजे आपण जनरल फॉर्ममध्ये असं लिहिलं होतं एक्स प्लस बी वाय प्लस सी यामध्ये हा एक्स किंवा हा ए सॉरी हा ए किंवा हा बी हा झिरो असायला नको आहे तिथे लिहिलं होतं आपण एक्स इज ए इज नॉट इक्वल टू झिरो आणि बी पण नॉट इक्वल टू झिरो ए किंवा बी हा झिरो असू शकत नाही आणि झिरो जर असला तर मग ते इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होत नाही म्हणून इथे हा झिरो आहे त्याच्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही म्हणून याचा काय काही न येईल आणि रिझन काय लिहिता येईल हे जे मल्टिप्लिके प्लायला जे असतात आता एक्सला ज्याने मल्टिप्लाय केला येतो वायला ज्याने मल्टिप्लाय केला येतो यांना एक शब्द आहे काय शब्द आहे तो यांचा जो शब्द आहे तो कोइफिशंट आहे त्यांना काय म्हणतात कोइफिशियंट म्हणतात तर इथे लिहायचं कोइफिशियंट ऑफ एक्स इज झिरो एक्सचा कोइफिशियंट काय तर झिरो आहे म्हणून दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे नेक्स्ट एक्सचा कोई पॉईंट थ्री आहे पण इथे वायचा कोई पेशंट झिरो आहे सेम तेच वायचा कोई पेशंट पण झिरो चालत नाही म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही म्हणून इथे पण नो लिहायचं आणि इथे काय लिहितेल रिझन कोइफिशियंट ऑफ वाय तिथे एक्सा होता इथे वायचा आहे इज झिरो पुढचा फोर अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वाय इक्वल टू झिरो हा एक्स डिनॉमिनेटरला गेला आहे छेदामध्ये गेलेला आहे वाय हा पण डिनॉमिनेटरला गेलेला आहे आणि हे एक्स आणि वाय डिनॉमिनेटरला जर गेले ते वरती जर आपण आणले तर त्याची पॉवर मायनस वन होते म्हणजे हे फोर एक्स रेस टू मायनस वन आणि फाईव्ह वाय रेस टू मायनस वन होईल इक्वल टू फोर आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असण्यासाठी त्याची पॉवर ही वन पाहिजे वन म्हणजे प्लस वन पाहिजे मायनस वन नको इथे मात्र मायनस वन येते म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही आहे मग इथे लिहायचं पॉवर ऑफ इच व्हेरिएबल इज किती मायनस वन आहे का कारण ते कुठं आहे डिनॉमिनेटरला एखादी संख्या जर डिनॉमिनेटरला असेल तर त्याची पावर ही मायनस वन गृहित धरली जाते आता इथे फोर एक्स वाय मायनस फाईव्ह वाय मायनस एट इक्वल टू झिरो आता दोन संख्यांचा काय गुणाकार आहे संख्या म्हणण्यापेक्षा आपण त्याला व्हेरिएबल म्हणू दोन्ही व्हेरिएबलचा गुणाकार आहे आणि दोन व्हेरिएबलचा जर गुणाकार असेल आता एक्स आणि वायचा गुणाकार असेल तर त्यांची जी काही पावर असते त्यांच्या पावरची बेरीज होत असते त्यांच्या घातांकांची काय होत असते बेरीज ॲडिशन होत असते म्हणजे याची टोटल याची पावर वन आणि याची पण वन वन प्लस वन किती होईल तर याची पावर ही टू होऊन जाते याची पावर काय होऊन जाते टू होऊन जाते म्हणजे ही ही जी पूर्ण संख्या आहे फोर एक्स वाय ह्या पूर्ण संख्येमध्ये व्हेरिएबलची पावर एक्सची वन आणि वायची वन अशी वन प्लस वन किती झालेली आहे टू झालेली आहे आणि पॉवर टू झाल्यामुळे हे इक्वेशन पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होऊ शकत नाही मग आता इथे पण काही इथे काय लिहू शकतो पॉवर ऑफ व्हेरिएबल्स इज व्हेरिएबलची पावर किती होऊन जाते दोन व्हेरिएबल असल्यामुळे ते दोघं एकमेकाला मल्टिप्लाय होतात आणि मल्टिप्लाय झाल्यामुळे पॉवरची ॲडिशन होते याची पावर एक आणि याची पावर एक वन प्लस वन टू होतो पॉवर टू होऊन जात असल्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल होत नाही लक्षात आलं एकदा पॉज करा आणि नोट डाऊन करा त्याच्या अगोदर हे जे लेक्चर आहे हे लेक्चरचं तुम्हाला सांगितलं ले मी तुम्हाला रोज सकाळी नोटिफिकेशन मिळेल मग ते नोटिफिकेशन मिळण्यासाठी काय करावं लागतं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओ हा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पॉज करा नोट डाऊन करा थँक्यू